नक्की हा कोरोना व्हायरस म्हणजे आहे काय? तर कोरोना हा एक व्हायरस किंवा विषाणू असा आहे की जो हवेच्या मार्फत आपल्यामध्ये पसरतो. त्याचा वेग हा खूप अतिप्रमाणामध्ये असल्यामुळे तो पटापट खूप लवकर वेगाने एकमेकांच्या मध्ये एकमेक प्रत्येक वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये पसरू शकतो. म्हणून सध्या सगळीकडे भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. तर ह्या आजाराचं किंवा ह्या विषाणूचं जर तुम्हाला लागण झाली तर त्याच्यामुळे काय लक्षणं तयार होतात? तर नॉर्मली पेशंटमध्ये सर्दी होणे, खोकला होणे, डोकंदुखी होणे, ताप येणे, घशामध्ये वेदना होणे किंवा श्वास घ्यायला दम लागणे, त्रास होणे, उलट्या किंवा जुलाब होणे अशी सुद्धा लक्षणं ह्या कोरोना व्हायरसमुळे आपल्याला दिसू शकतात. दुसरं असं की हा जो व्हायरस आहे किंवा हा व्हायरसची लागण कोणाला जास्त प्रमाणामध्ये व्हायची शक्यता आहे, तर ज्या व्यक्तींची किंवा ज्या लोकांची रोगप्रतिकारक क्षमता ही कमी आहे अशा लोकांना ह्याची लागण होऊ शकते. त्यामध्ये बेसिकली गरोदर स्त्रिया, लहान मुलं जी आहेत, ज्यांना ब्लड प्रेशर, डायबिटीज असे आजार झालेले आहेत, ज्यांना किडनीचे काही आजार असतील, तसेच ज्यांना कर्करोग झालेला आहे, कर्करोगाची ट्रीटमेंट ज्यांची चालू आहे, ज्यांना ऑलरेडी टीबी झालेला आहे किंवा त्याची हिस्ट्री आहे, अशा लोकांमध्ये हा आजार जास्त प्रमाणामध्ये होण्याची शक्यता आहे. तर हा आजार कशा पद्धतीने पसरतो हे आता आपण जाणून घेऊया. तर ह्या आजार पसरण्याची दोन महत्वाचे वेज आहेत किंवा त्याच्या पद्धती आहेत. पहिल्या पद्धतीमध्ये जेव्हा एखादा कोरोनाबाधित किंवा आजारा झालेला व्यक्ती जेव्हा खोकतो किंवा शिंकतो, त्यावेळेला त्या खोकल्यातून किंवा शिंकेमधून जे कोरोना व्हायरसचे विषाणू बाहेर पडतात आणि ते वातावरणामध्ये पसरतात. ते हवेमध्ये पसरल्यानंतर आजूबाजूला जी व्यक्ती असतील त्यांनी जर ते वातावरणातले विषाणू त्यांच्या श्वासमार्गातून आतमध्ये घेतले तर त्यांना ह्या आजाराची बाधा होऊ शकते. आणि दुसरी अशी हे आहे की ज्यामध्ये जर कोरोना व्हायरस झालेल्या व्यक्तीने खोकलं किंवा शिंकलं आणि त्या शिंकल्यामुळे ते विषाणू किंवा त्याचे थुंकीचे तुषार त्याच्या आजूबाजूच्या वस्तूंवर पडले, त्याच्या कपड्यांवर पडले आणि त्या ठिकाणी दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीने जर स्पर्श केला तर त्याच्या हाताला ते विषाणू जाऊन त्या हाताने जर त्याने नाकाला किंवा तोंडाला स्वतःच्या स्पर्श केला तर त्या अशा पद्धतीने सुद्धा या आजाराचा प्रसार हा होऊ शकतो. ठीक आहे, तर मास्क वापरणं गरजेचं आहे का? मास्क आता आपण ह्या आजारासाठी टाळण्यासाठी किंवा हा आजार आपल्याला होऊ नये ह्याच्यासाठी आपण काय करू शकतो, तर आता याच्यामध्ये खूप सारे गैरसमज पण आहेत ऍक्च्युली, की लोकांना असं वाटतं की हा आजार झाल्यानंतर आपण मरणारच आहे किंवा आपल्याला मृत्यूच येऊ शकतो. पण असं नाही आहे, एवढं पॅनिक होण्याची गरज नाही आहे. हा आजारापासून आपण बचावही होऊ शकतो आणि ह्याच्यातनं आपण बाहेर पण पडू शकतो. तर सध्या आपण हा आजार होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे, तर मास्क वापरायला पाहिजे. पण मास्क वापरताना तो डिस्पोजेबल केला पाहिजे की रोजचा रोज नवीन मास्क वापरला पाहिजे. पण सध्या बाजारामध्ये मास्कची जी तुटवडा निर्माण झालेला आहे त्याच्यामुळे ते शक्य नाहीये. तर त्याची खूप गरज नाहीये. तुमच्याकडे डेली आपल्याकडे एक रुमाल असतो, तर तो रुमाल तुम्ही मास्कच्या व्यतिरिक्त त्याच्या ऑप्शनला वापरू शकतात आणि रोज तोच रुमाल तुम्ही रोज धुवायला पण टाकू शकतात. म्हणून रोजच्या रोज जर तुम्ही नवीन रुमाल वापरले तर तुम्हाला एक्स्ट्रा मास्क घ्यायची गरज नाहीये. तुम्ही शिंकताना, खोकताना किंवा अशा काही गोष्टी तुमच्या आजूबाजूला कोणी शिंकत किंवा खोकत असेल तर त्यावेळेला स्वतःच्या तोंडावर जर तुम्ही रुमाल धरलात तर तुम्हाला त्या आजारापासून तुम्ही स्वतःचा बचाव करू शकतात. त्याच पद्धतीने ह्या आजारापासून टळण्यासाठी किंवा आपल्याला तो होऊ नये ह्यासाठी आपण काही सुरक्षिततेचे उपाय करू शकतो, की जेणेकरून आपण गर्दीचे ठिकाणं जे आहेत तिथे जाणं टाळायला पाहिजे. आता ते उद्धव ठाकरेंनी तर सांगितलंच आहे ऑलरेडी, आज त्यांनी न्यूजमध्ये सांगितलंय की आता थिएटर आहेत, मॉल आहेत, असे सगळे गर्दीचे ठिकाणं ज्या ठिकाणी जमाव होऊ शकतो ते त्यांनी ऑफिशियली 31 मार्चपर्यंत बंदच केलेले आहेत. तर आपण त्या ठिकाणी जाणं टाळावं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी असं तुम्हाला जाणवतं की आपण अशा ठिकाणी कुठे जाऊन आलेलो असं आणि आपल्याला असं काही आजार झालेला असेल तर त्वरित डॉक्टरांशी, जवळचे कोणी तुमचे डॉक्टर असतील त्यांच्याशी संपर्क साधावा आणि तुमचे जी काही लक्षणं असतील त्यांच्यासाठी तपास करून जर त्यांना तुमच्या आजाराबद्दल कोरोनाची शंका आली तर आपल्याकडे जे व्हायरोलॉजीचे सेंटर्स आहेत, एक पुण्याला आहे, एक मुंबईला आहे आणि एक नागपूरला आहे, तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या हॉस्पिटलमध्ये ह्याची टेस्ट करून घेऊ शकता. समजा एखाद्या माणसाला, व्यक्तीला सर्दी खोकला नॉर्मल आजार झाला पण तो किंवा त्याची फॅमिली घाबरणारच, तर असं कसं कळणार की हा नॉर्मल आहे की कोरोना आहे? ते सांगते की तुम्हाला एखाद्या व्यक्तीला जर इन्फेक्शन झालं, त्याला सर्दी झाली, खोकला झाला, ताप झाला, तर त्याची आपल्याला आधी हिस्ट्री बघतो की त्याला असं कोरोनाग्रस्त विभागातून किंवा तशा प्रकारच्या एरियामध्ये तो जाऊन आलेला आहे का, कोरोनाग्रस्त व्यक्तींशी त्याचा काही संपर्क आलेला आहे का गेल्या 15-20 दिवसामध्ये, अशी काही जर हिस्ट्री असेल तरच आपल्याला त्याच्याबद्दल शंका घेणंही अपेक्षित आहे. अदरवाईज फ्ल्यू आहे किंवा इतर व्हायरल फीवर आहे, व्हायरल इन्फेक्शन्स आहेत, इतर व्हायरल इन्फेक्शन आहेत, तशाची सुद्धा लागण त्याला होऊ शकते आणि तो पेशंट कोरोनामुळे पॅनिक होऊन मेंटली जास्त डिस्टर्ब होऊ शकतो. तर त्या कंडिशनमध्ये त्याला सपोर्ट करणे, त्याला काउन्सिलिंग करणे हे खूप महत्वाचं काम आहे, की त्याला समजून सांगावं लागतं की एवढं पॅनिक होऊ नको बाबा, आपण आधी औषधं घेऊन बघू, जर नाही कमी झालं तर मग आपण ह्या सेंटरला जाऊन त्यांची ब्लड टेस्ट जी आहे कोरोना व्हायरसची ते आपण करून घेऊ शकतो. बरं, तुम्ही आयुर्वेदिकमध्ये एक्सपर्ट आहेत,
तर आयुर्वेदामध्ये याच्याबद्दल काय माहिती आहे, काय इलाज वगैरे आहे? आता लोकांना असं वाटतं की कोरोना हा नवीन नवीनच व्हायरस आलाय किंवा आत्ताच आला, हा आता कुठून आला, असा कसा चीनमधून आला? पण आपल्या भारत देशामध्ये आमच्या आयुर्वेदशास्त्रामध्ये हे जे आजार आहेत, व्हायरल आजार आहेत, त्यांना आम्ही औपसर्गिक व्याधी किंवा संसर्गजन्य व्याधी असं म्हटलेलं आहे, त्यांचं वर्णन केलेलं आहे आयुर्वेदिक ग्रंथामध्ये. आणि त्यामध्ये सांगितलेलं आहे की त्याचा प्रसार कसा होतो, तर प्रसंगात, गात्र संस्पर्शात, वस्त्र माल्यानुलेपनात. याचा अर्थ असा होतो की एकमेकांना विनाकारण स्पर्श करणे, आलिंगन देणे, किंवा एकमेकांचे कपडे, एकमेकांच्या वस्तू वापरणे, एकमेकांचे कॉस्मेटिक ज्या गोष्टी आहेत, लिपस्टिक आहे, आपले फेशियल आपण ज्या हे करतो, काय म्हणतात त्याला, मेकअप करतो, त्या गोष्टी वापरणे, नेलपेंट वापरणे, काजळ वापरणे, ह्या गोष्टी एकमेकांच्या जर वापरल्या तर त्याच्यामुळे सुद्धा हा आजार एकमेकांमध्ये पसरण्याला खूप लवकर मदत मिळते. म्हणजे तुम्ही मास्क वापरून हे करताय पण ह्या गोष्टी जर करत राहिलात तर तो आजार लवकर पसरू शकतो. तर ह्या गोष्टी टाळायला पाहिजे. आणि ह्याचं वर्णन हजारो वर्षांपूर्वी आयुर्वेदशास्त्रामध्ये ऑलरेडी केलेलं आहे, पण आपण त्याचा योग्य पद्धतीने विचार करत नाही आणि आपण विनाकारण त्याच्यामुळे पॅनिक होतो आणि फॉरेनमधनं आलाय म्हणून त्याला जास्त घाबरतो. तर तसं घाबरायला नकोय. तर हा आजार अशा पद्धतीने पसरतो, म्हणूनच त्याला आपण ह्या गोष्टी, जसं सांगितलं की एकमेकांच्या वस्तू नाही वापरायच्या, एकमेकांना विनाकारण आलिंगनं नाही द्यायची, एकमेकांना स्पर्श नाही करायच्या, म्हणूनच आता आपण म्हणतो की बिल गेट्स किंवा फॉरेनचे लोक सुद्धा आता शेकहँडवरनं नमस्कारवर आलेले आहेत. तर आपण सुद्धा आपली जी संस्कृती आहे त्याचा आपण अभिमान बाळगला पाहिजे की नाही, आपल्या भारत देशामध्ये जी संस्कृती पूर्वापार चालत आलेली आहे ती खरंच ग्रेट आहे. आणि त्याच पद्धतीने जर आपण सगळे वागलो तर आपल्याला खरंच कुठल्याही कोरोना बिरोनाला घाबरण्याची गरजच नाहीये. तुम्ही बोलले ना आयुर्वेदाचा काही इलाज वगैरे, औषधं पण आहेत. येस, तर आयुर्वेदामध्ये त्याच्यासाठी काही उपाय पण सांगितलेले आहेत, छोटे छोटे उपाय आहेत, घरगुती आपल्या सगळ्यांना माहिती असतात आणि आपल्या रोजच्या वापरातल्याच गोष्टी आहेत. की जसं की आपण रोज आंघोळ करतोच, आंघोळ करताना तुम्हाला जर वाटलं तर त्या पाण्यामध्ये थोडं दोन तीन कडुनिंबाची पानं म्हणा, किंवा एखादी कापडाची वडी, किंवा गोमूत्राचं थोडेसे थेंब, हे जर टाकून त्या पाण्याने आंघोळ केली तर ते ह्या कापूर किंवा गोमूत्र ह्याच्यामध्ये अँटी ऑक्सिडंट खूप असतात. त्याच्यामुळे तुमच्या आजूबाजूचं वातावरण आणि तुमच्या बॉडीमधली ऑक्सिजन कॅरिंग कपॅसिटी वाढते, म्हणून तुमची रोगप्रतिकारक क्षमता वाढते, म्हणून तुम्हाला कुठलेही आजार होत नाहीत. तर आयुर्वेदामध्ये असं सांगितलेलं की आपण घरच्या घरी आपल्याकडे हळद आहे, गूळ आहे, त्याची आपण एक छोटीशी गोळी केली आणि ती जर रोज सकाळी तुम्ही गरम पाण्यासोबत खाल्ली तर त्याच्याने पण तुम्हाला ह्या आजारापासून, हळद हे सगळ्यात बेस्ट आहे, अँटी बॅक्टेरियल, अँटी व्हायरल सगळ्याच प्रॉपर्टी त्याच्यामध्ये आहेत, की जे तुमची रोगप्रतिकारक क्षमता, रोगप्रतिकारक क्षमता म्हणजे कुठल्याही आजारापासून लढण्याची आपल्या बॉडीची जी क्षमता आहे ती वाढवण्याला मदत मिळते. तर ते तुम्ही घेऊ शकतात. किंवा रोज तुमच्या घरामध्ये तुम्ही कापूर आहे, आपण धूप लावतो, तुपाचा दिवा लावतो, तुपाचं निरांजन लावतो, वेखंडाची पावडर आहे, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही जाळल्या किंवा त्याचं अग्निहोत्र केलं किंवा त्याचा धूर केला, साधा ओव्याचा धूर केला, तरी सुद्धा तुमच्या घरातलं सगळं जे वातावरण आहे ते अँटी ऑक्सिडंट प्रॉपर्टीनी भरभरून होईल आणि वातावरण सगळं शुद्ध होतं. ते शुद्ध वातावरण झालं तर तुम्हाला कुठल्याही विषाणूची, ना कोरोना ना कुठल्या इतर विषाणूला पण घाबरण्याची काहीच गरज नाही आहे. दुसरी अजून एक गोष्ट साधी सांगितलेली आपल्या दिनचर्येमध्ये सांगितले आयुर्वेदामध्ये की रोज ती गोष्ट करायला हवी. त्याच्यामध्ये आपण रोज नाकामध्ये दोन थेंब गाईचं तूप हे जर आपण लावलं किंवा थेंब टाकले किंवा बोटाने, नाहीच तुम्हाला वेळ मिळाला तर नुसतं बोटाने घेऊन पण नाक्याच्या आतल्या त्वचेला जर तुम्ही लावू शकलात तर त्याच्यामुळे पण तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या विषाणूची बाधा होणार नाही, कोरोनाची पण नाही होणार. कारण की जेव्हा तो हा बॅक्टेरिया किंवा हा जो विषाणू आहे बेसिकली तो तुमच्या नाकातूनच श्वासमार्गात जात असतो, तर जर तुम्ही नाकामध्येच तुपाचं लेपन केलं तर तो तिथे चिटकून राहतो की जेणेकरून आतमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा आजार होणार नाही. दुसरी गोष्ट महत्वाची की आपण सगळं जे काही वातावरणामध्ये जी पॅनिक सिच्युएशन आलेली आहे तिच्याशी लढण्यासाठी मी एकच सांगेन की पॉझिटिव्ह थिंकिंग करा. स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी थिंक पॉझिटिव्ह की नाही मी स्वस्थ आहे, मी एकदम ठणठणीत आहे आणि माझ्या आजूबाजूचं वातावरण पण तेवढंच निरोगी आणि सगळं छान आहे. असं जर तुम्ही सतत पॉझिटिव्ह विचार केला तर आजूबाजूची सगळी जी आपल्या वातावरणातली शक्ती आहे ती पॉझिटिव्ह एनर्जीने भरून आपल्याला कुठल्याही आजारापासून काहीच धोका निर्माण होणार नाही. धन्यवाद. थँक्यू. खूप छान माहिती दिली मॅडमने, त्याबद्दल आपले खूप खूप आभारी. थँक्यू.